सात्विक इलेवन आपला देखील एक प्रतिनिधी या। सात्विक इलेवन संघासाठी देखील प्राइज आहे आणि ते देखील आपण देत आहोत। आणि प्रत्येक चौकार आणि प्रत्येक विकेटसाठी प्राइज टॅली केल्या आमच्या स्कोरर्सने। अद्वैत रॉकर्स संघाने पहिल्या डावामध्ये 5 चौकार 1 विकेट 2500, तर मी प्राइज देण्यासाठी विनंती करतो। अद्वैत रॉकर्स कोणी एक प्रतिनिधी या। अद्वैत रॉकर्स प्राइज आहे जे या अंतिम सामन्यामध्ये कॅश प्राइज लावलं होतं। आणि अष्टविनायक संघाला देखील प्राइज आहे ते म्हणजेच डोंबिवली शहर सचिव मनसे संदीप उर्फ रमा मात्रे साहेबांकडून अष्टविनायक संघाला इथे मात्र पारितोषिक दिले जातं। अष्टविनायक संघ एक प्रतिनिधी या। पहा प्राइज डिस्ट्रीब्युशन सुरू करतोय, मित्रांनो तुम्ही इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे। अष्टविनायक संघ चला डिस्कशन नंतर करा, प्राइज सेरेमनी आधी आपण कंप्लीट करूयात। अजून बक्षीस समारंभ व्यासपीठावरती सत्कार समारंभ सर्व काही बाकी आहे। कुणी एक प्रतिनिधी या। ओमकार आणि राहुल गुप्ता यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलं, ते म्हणजेच प्रत्येक धावांसाठी होतं। येस सर, मी पुढचं पारितोषिक बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत। तर मी पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो सुरेश राजम साहेब, कालीशरण आचार्य साहेबांना आणि सरमळकर साहेब तिन्ही पाहुण्यांना विनंती करतो। सहावं पारितोषिक देत आहोत आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक। सहाव्या क्रमांकाचा संघ आहे तो म्हणजेच पारितोषिक देण्यासाठी पाहुणे ते मात्र उपस्थित होत। सहाव्या क्रमांकाचा संघ आहे तो म्हणजेच स्वराज्य इलेव्हन डोंबिवली हा संघ। अभिनंदन संघाचा संघाला इथे मात्र रोख रुपये 1111 व आकर्षक चषक इथे मात्र दिलं जाईल। पराभूत झाले अखेर, स्वप्न थोडस अधुरं राहिलं पण मेहनत पूर्ण केली होती। आणि सहाव्या क्रमांकाचा अगदा टाला एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे स्वराज्य इलेव्हन डोंबिवली या संघासाठी। त्यानंतर आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक आणि पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती उपस्थित पाहुणे यशवंतजी सावंत साहेब, राजू म्हात्रे साहेब आणि महेंद्र रहाटे साहेब या तिन्ही पाहुण्यांना विनंती करतो। पाहुण्यांचे शुभ हस्त आपण देऊया तर पुढचं पारितोषिक। ते पारितोषिक असं 5व्या क्रमांकाचं रोख रक्कम 1111 महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक आणि संघ आहे तो म्हणजेच देवा काळजी। 5व्या क्रमांकाचा हकदार 1111 रोख रक्कम आपण पाहतो। आकर्षक चषक देखील इथे मात्र दिलं जात। पारितोषिक आपण देत आहोत यशवंतजी सावंत साहेब, राजू म्हात्रे साहेब आणि महेंद्र रहाटे साहेब इथे मात्र मान्यवर उपस्थित आहेत। आणि अभिनंदन संघाचं एकदा जोरदार डान्स झाला पाहिजे देवा काळजी या संघासाठी। सर्वांची मनं जिंकली, अंतिम टप्प्यामध्ये नक्कीच परास्त झालं त्यामुळे 5व्या क्रमांकाचा हकदार। त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती उपस्थित राजेशजी म्हात्रे साहेब, नितीनजी भोईर साहेब आणि पिंटू भोईर साहेबांना, तिन्ही पाहुण्यांना विनंती करतो। राजेश म्हात्रे साहेब, नितीन भोईर साहेब आणि पिंटू भोईर साहेब पारितोषिक आहे
ते म्हणजे चतुर्थ क्रमांकाचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2024 मध्ये चौथ्या क्रमांकाचा हकदार ठरला. रोख रक्कम 1111 आणि आकर्षक चषक संघ आहे ओम साई क्रिकेट संघ. अभिनंदन संघाचं. ओम साई क्रिकेट संघ एकदा जोरदार डान्स झाला पाहिजे ओम साई क्रिकेट संघासाठी. खूप चांगला खेळ ओम साई क्रिकेट संघाचा पाहायला मिळाला आणि इथे मात्र सुपर सिक्स मध्ये पराभूत झाले आणि त्यामुळे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जात. अभिनंदन संघाचं. त्यानंतर आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो कदम भोईर साहेबांना, श्री बावीसकर साहेब, प्रितेश पाटील साहेबांना. तिन्ही पाहुण्यांना विनंती करतो पुढचं पारितोषिक देण्यासाठी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2024 मध्ये ज्याने मात्र तर मी विनंती करतो श्रीकांतजी वारंगे साहेब, कदम भोईर साहेब आणि प्रितेश पाटील साहेब या तिन्ही पाहुण्यांच्या शुभेच्छा आपण देत आहोत तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. रोख रक्कम 4444 आणि संघ आहे तो म्हणजेच आई गावदेवी प्रसन्न देवी सापाडा. तिसऱ्या क्रमांकाचा हकदार. तृतीय क्रमांक पटकावला या संघाने. अभिनंदन संघाचं. एकदा जोरदार डाया होत्यात. प्लस विभागातील खेळाडू आहेत आपल्याच परिसरात हे सर्व खेळाडू राहतात आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच आई गावदेवी प्रसन्न देवी सापाडा संघाचं आणि आपण देत आहोत त्यांना तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. जतीन जतीन भोईर आपण या. त्यानंतर आपण जाऊयात महिला गटांमध्ये आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती आमच्या सर्व महिला अधिकारी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा आपण देऊयात. रनर अप अर्थातच दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रक्कम 3333 व आकर्षक चषक आणि संघ आहे तो म्हणजेच सातवी इलेवन. अभिनंदन संघाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2024 रनरअप संघ. अखेर परास्त झाले चिट्टीच्या साहाय्याने पुढे सरकलं होतं. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला पण स्वप्न थोडस काही क्षणांसाठी अधुरं राहिलं. अभिनंदन संघाचं इथं मात्र दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथं मात्र दिलं जातं. उपस्थित सर्व महिला इथं मात्र आपण पाहतो त्यांच्या शुभेच्छा आपण देत आहोत पारितोषिक. रोख रक्कम 3333 व आकर्षक चषक आपण पाहतो. ही भव्य ट्रॉफी इथं मात्र दिली जाते ती म्हणजे सातवी इलेवन संघाला. अभिनंदन संघाचं. त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत. त्या अगोदर विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. गेली 3 दिवस आपण ज्यांची मधुरवाणी बघत आहात ऐकत आहात आणि कानावर खूप असं सुंदर असं छान छान वाटत होत ते आपले कॉमेंटेटर मयूर भोईर यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. मी सन्माननीय प्रकाश दादा यांना विनंती करतो की मयूर भोईर यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. गेले 3 दिवस खूप सुंदर असं समालोचन या ठिकाणी ते करत होते. अत्यंत गाजलेले नावाजलेले समालोचक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं असे आपले मयूर भोईर. खरोखरच मनापासून आपलं धन्यवाद. आपण आपल्या या स्पर्धेसाठी वेळ देता अमूल्य असा वेळ देता त्याबद्दल आयोजकांकडून आपलं खूप खूप धन्यवाद. मयूर भोईर यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत.
शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह त्यांच्यासाठी देत आहोत। त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी सन्माननीय निलेश गोलतकर यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत। दुसरे समालोचक सन्माननीय निलेश गोलतकर साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आपण या ठिकाणी या दोघांनी खरोखरच गेली तीन दिवस आपल्या मधुर वाणीने आपल्याला खेळवून ठेवलं, बसवून ठेवलं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल या दोघांचे आम्ही आभार मानतो। पुन्हा माईक मयूरकडे देतो। धन्यवाद शेवंत विला। त्यानंतर आपण पुढचं पारी सन्मान करणार आहोत, ते म्हणजे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहत होतो आपल्या टीव्ही स्क्रीन लॅपटॉप वरती मोबाईल वरती आणि अनेक सारे प्रेक्षक वर्ग जे कतार वरून दुबई वरून ही स्पर्धा पाहत होतं आणि संपूर्ण श्रेय जातं ते म्हणजेच महेश वेहले यांनी सुरू केलेली वाहिनी अर्थातच WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स आणि त्यांचं देखील आपण करूयात सन्मान। मी इन्व्हाइट करतो सचिन म्हात्रे सरांना, त्यांचा इथे मात्र आपण करूयात सन्मान। WTC ही प्रचलित वाहिनी आपण पाहतो आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट असो या अंडरम क्रिकेट आपण सर्वत्र या वाहिनीला पाहतो आणि खूप चांगली सेवा क्रिकेट विश्वामध्ये करतात WTC या वाहिनीचे इथे मात्र आभार प्रकट केले जातात आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं। तर मी पुढचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो मंचावरती त्यानंतर आपण करूया तर पुढचा सन्मान ज्यांनी मात्र आमच्या आवाजाची काळजी घेतली, संपूर्ण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध संगीत ऐकवलं असे आमचे नयनडीजे सर्वे सर्वा अतुल दादांचा देखील आपण करूया तर सन्मान। आपण सन्मान करत आहोत माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल स्नेह आणि प्रेमा प्रतीक असलेले हे पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा मात्र सन्मान केला जातो। त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरती उपस्थित पाहुणे विनंती करतो सुषमा वालिपकर मॅडम, सुनीता कदम मॅडम आणि श्रद्धा शिवन मॅडम यांना, तिन्ही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभेच्छा आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक। आणि ते महिला गटामधील आहे उत्कृष्ट फलंदाज अर्थातच बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 20-24 आणि उत्कृष्ट फलंदाज जिने मात्र प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला अशी खेळाडू आहे ती म्हणजेच शेवंता विला संघाची रिया, ती ठरते बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट। उगाच नाही या खेळाडूला हरमनप्रीत कौरची उपमा दिली बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट, अभिनंदन रियाच शेवंता विला। स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट अंतिम सामन्यामध्ये देखील चांगले धावा आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर आपण देऊयात पुढचं पारितोषिक आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती निलिमा भोईर मॅडम आणि सायली बागवे मॅडम। सायली बागवे मॅडम इथे मात्र उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात पुढचं पारितोषिक। उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतो या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, फिरकीच्या दलावरती फलंदाजांना नाचवलं, विकेट तिने घेतल्या सर्वाधिक आणि संघ आहे सात्विक इलेव्हन आणि खेळाडू आहे सोनाली, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 20-24 आणि या हंगामामध्ये
महिला गटातून आपण पाहतो उत्कृष्ट गोलंदाज ठरली ती म्हणजेच सोनाली सात्विक इलेवन संघाची अभिनंदन खेळाडूच त्यानंतर आपण देऊयात पुढचं पारितोषिक ते म्हणजेच या स्पर्धेचं टायटल पद आहे चॅम्पियन पद पटकावलं ज्या संघानं रोख रक्कम 5555 प्रथम क्रमांक महिला गटातून संघ आहे शेवंता विला 5555 व आकर्षक ट्रॉफी आपण पाहतो जी लक्ष वेधून घेत सिल्वर ट्रॉफी शेवंता विला संघाचं अभिनंदन प्रथम क्रमांक एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2024 आणि महिला गटातून हा संघ चॅम्पियन ठरलाय शेवंता विला अभिनंदन संघाचं अभिनंदन संघाच शिवंता विलास संघ जबरदस्त कामगिरी शिवराज हुमन सारख्या संघाला परास्त केलं बीपीसीसी रेड विंग सारख्या संघाला परास्त केलं अंतिम सामन्यामध्ये सात्विक इलेवन संघाला परास्त केलं आणि तीन सामने जिंकून टायटल पद आपल्या नावावरती केलं त्यानंतर आपण देऊयात पुढचं पारितोषिक आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती या स्पर्धेचे शिल्पकार सरोज प्रकाश भोईर मॅडम उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया तर पुढचं पारितोषिक ती म्हणजेच या स्पर्धेमध्ये सर्वाधिक आकर्षण आणि वुमन ऑफ द टूर्नामेंट अर्थातच ज्या खेळाडूने सर्वाधिक चांगली कामगिरी केली आणि आपण जर पाहिलं तर संघ आहे शेवंता विला आणि खेळाडू आहे आकांक्षा वुमन ऑफ द सिरीज अर्थातच बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट आणि या ट्रॉफीचा एक वेगळाच दर्जा वेगळाच रेट तो मात्र या खेळाडूला इथे मात्र दिला जातो अभिनंदन खेळाडूच अभिनंदन महिलांचं आपण इथे उपस्थिती नोंदवली चांगला खेळ पाहायला मिळाला आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तुम्ही याच संख्येने उपस्थित राहाल अशी आशा आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं देखील अभिनंदन पुढच्या वर्षी नवीन स्वप्न घेऊन पुन्हा एकदा भेटूयात वळूयात आपण पुरुष गटांकडे आता मात्र पारितोषिक देणार आहोत ते म्हणजेच द्वितीय क्रमांकाचं आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन राहुल कामत साहेब आणि भाग्यश इनामदार साहेब आणि प्रकाशजी भोईर साहेब त्याचप्रमाणे संदीपजी म्हात्रे साहेब या पाहुण्यांच्या शुभ हस्त आपण देत आहोत पुढचं पारितोषिक ते म्हणजेच द्वितीय क्रमांक आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो तो म्हणजेच स्वप्न काही क्षणांसाठीच अधुरं राहिलं खूप चांगला खेळ पाहायला मिळाला अंतिम टप्प्यापर्यंत लढत चांगली दिली संघ आहे तो म्हणजेच अष्टविनायक तो ठरलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा 2024 चा रनर अप संघ अभिनंदन संघाचं रोख रक्कम 7777 आणि हा भव्य चषक इथे मात्र दिला जातो अभिनंदन संघाचं ज्या संघामध्ये आपण जीतला देखील खेळताना पाहिलं अभिनंदन संघाचं रोख रक्कम 7777 व हे भव्य चषक आपल्या नावावरती केला अष्टविनायक संघ आपण पाहतो अभिनंदन संघाचं रोख रक्कम 7777 आणि आकर्षक चषक इथे मात्र आपल्या नावावरती केलं
त्यानंतर आपण देणार आहोत पुढचं पारितोषिक आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती उपस्थित पाहुणे आदरणीय सन्माननीय प्रीतिशी मामुणकर साहेब आणि विकी चौधरी साहेबांना दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्त्या आपण देऊयात पुढचं पारितोषिक जो पुरुष गटातून आहे उत्कृष्ट फलंदाज ज्याने जबरदस्त कामगिरी केली आहे तर उत्कृष्ट फलंदाज बट्स बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट ज्याने धावा बनवल्या तब्बल 358 संघ आहे तो म्हणजेच अद्वैत रॉकर्स खेळाडू आहे ओमकार चव्हाण तब्बल 358 धावा इथे मात्र बनवला ओमकार इथे मात्र उपस्थित अभिनंदन खेळाडूस अगदी मंत्रमुग्ध तंत्रशुद्ध फटकेबाजी आपण ज्याच्या बॅट मधून धावा पाहिल्या तब्बल 358 तो ओमकार चव्हाण ठरला इथे मात्र बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट जुना ओमकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला मागील 2 वर्षांमध्ये डोंबिवली क्रिकेटचा हंगाम या खेळाडूने गाजवलं होतं त्याला मात्र पुन्हा एकदा पारितोषिक मिळतं आत्मविश्वास वाढेल पुढील स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा वयात आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती दीपेशजी दीपनाईक साहेब आणि प्रीतम मिरजकर साहेब मिरजकर साहेब दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आणि आपण पाहतो अनेक संघांमधून जो संघ पुढे सरकला आणि बेट्स बॉलर ऑफ द टूर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज 3 संघ आपण पाहिले आणि ज्याच्या नावावरती सर्वाधिक विकेट आहेत संघ आहे आई गावदेवी प्रसन्न देवी साबाडा आणि खेळाडू आहे सागर म्हात्रे अभिनंदन खेळाडूस जबरदस्त गोलंदाजी सागरची पाहायला मिळाली आणि त्यालाच इथे मात्र आपण पारितोषिक देत आहोत उत्कृष्ट गोलंदाज त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देणार आहोत पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती उपस्थित पाहुणे प्रितेश दादांना आणि संदीप उर्फ रमा मात्रे साहेबांना साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊयात पुढचं पारितोषिक जे आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती आपल्या संघासाठी उपयुक्त धावा ज्या खेळाडूने वाचवल्या तो संघ आहे तो अद्वैत रॉकर्स आणि खेळाडू आहे पराग भोईर बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट आपण देत आहोत पारितोषिक परागला बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट अभिनंदन खेळाडूच अद्वैत रॉकर्स संघाचा हा खेळाडू आणि इथे मात्र आपण त्याला पारितोषिक देत आहोत त्यानंतर आपण देणार आहोत आणि भवानी स्पोर्ट्स कडून ही आकर्षक टी शर्ट आहे ती म्हणजेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आणि ओमकार आपण देखील या ओमकार चव्हाण आणि सागर सागर आणि ओमकार आपण देखील टी शर्ट कलेक्ट करून घ्या भवानी स्पोर्ट्स कडून टी शर्ट आहे ओमकारला इथे मात्र ती टी शर्ट दिली जाईल अभिनंदन खेळाडूचं पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाज त्यानंतर आपण देऊयात उत्कृष्ट गोलंदाज भवानी स्पोर्ट्स ही आकर्षक टी शर्ट अभिनंदन सागरचं देखील त्यानंतर आपण देऊयात पुढचं पारितोषिक आणि आपण देऊया तो पुढचं पारितोषिक तर म्हणजेच अंतिम सामन्यातील मार्दुमाचा पुरस्कार आणि पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो मंचावरती अनंत बाबू म्हात्रे साहेब उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया तर पुढचं पारितोषिक जे आहे मार्दुमाच अंतिम सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी पराग लवकर बाजल्यानंतर डाव ज्याने
स्वतःने सावरला मास्टर क्लास आपण पाहिला खेळाडू आहे सूरज वेलिंगकर मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभिनंदन खेळाडूस पुरस्कार आपण देऊयात तर अजून एक प्राइज इथे मात्र आलंय ते म्हणजे सन्माननीय चेतन केकाने अर्थात सर्वांचे लाडके मॉन्टी त्यांच्याकडून पारितोषिक आलं ते म्हणजे ज्याने अंतिम सामन्यामध्ये अवघ्या 4 धावांचे षटक फेकलं आणि त्यासाठी पारितोषिक आहे ते म्हणजे रोख रक्कम 2500 खेळाडू आहे अमित कडाळे आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय मंचावरती उपस्थित प्रकाश भोईर साहब या स्पर्धेचे शिल्पकार त्यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत अमितला पारितोषिक तर मंचावरती उपस्थित पाहुण्यांना मी विनंती करतो पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत ते म्हणजे प्रथम पारितोषिक आणि सर्व पाहुण्यांनाच विनंती करतोय प्रकाश भोईर साहेब आणि त्यांचे तमाम सहकारी इथे मात्र उपस्थित आहेत राहुलजी कामत साहेब भाग्यश्री नामदार साहेब आणि तमाम सहकारी इथे मात्र उपस्थित आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो हे पारितोषिक देण्यासाठी आकर्षक चषक आणि आपण पाहतो रोख रक्कम 15555 आणि आकर्षक चषक आणि ही ट्रॉफी आता या वर्षीचा हंगाम महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2024 आणि चॅम्पियन संघ आहे तो म्हणजेच अद्वय दिवाकस अभिनंदन संघाच आणि इथे मात्र आपण पारितोषिक आपण देत आहोत अभिनंदन संघाचं नवनिर्माण चषक 2024 मध्ये नवनिर्माण घडत असताना आपण पाहतो नवीन चॅम्पियन अद्वय दिवाकस रोख रक्कम 15555 व आकर्षक चषक इथे मात्र दिला जाता अभिनंदन इथे मात्र संघास अभिनंदन संघास अभिनंदन संघास पुन्हा एकदा खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला अभिनंदन संघास अजून एक पारितोषिक शिल्लक आहे पुन्हा एकदा अभिनंदन चॅम्पियन पद पटकावलं ते म्हणजे अद्वय दिवाकर संघाने आणि आपण पाहतो त्यानंतर पुढचं पारितोषिक आपण देणार आहोत जे आपण बायसायकल पाहतो ती आम्हाला पुरस्कृत झाली होती म्हणजेच लिमया परेश भुईर अर्थातच परेश दादांची सुकन्या आणि त्यांच्याच माध्यमातून आपण ही सायकल पाहतो आणि भवानी स्पोर्ट्स कडून आकर्षक टी शर्ट आणि बॅट देखील आपण पाहतो पुरुष गटातून ज्या खेळाडूचा दर्जाच वेगळा आणि आपण जर पाहिलं तर डोंबिवली नाही तर मुंबई क्रिकेट असो कोकण विभाग असो आपल्या नावाचा डंका आपल्या डोंबिवलीचं नाव अगदी सर्वीकडे पसरवला आणि एक वेगळी दहशत निर्माण केली अंडरम क्रिकेट विश्वामध्ये खेळाडू आहे तो म्हणजेच डोंबिवलीचा कोहिनूर ओमकार पाटणे पॉइंट आहे 438 आणि प्लेअर ऑफ द टूर्नामेंट महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2024 चा ओमकार पाटणेला इथे मात्र प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचं पारितोषिक दिलं जातं आणि नुकताच मागील हप्त्यामध्ये देखील
प्लेयर ऑफ द टूर्नामेंट किताब या खेळाडूला मिळालं, तेव्हा देखील सायकल या खेळाडूला मिळाली होती. सध्या डोंबिवली क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूने एक वेगळीच दहशत निर्माण केली आहे आणि डोंबिवली क्रिकेटमध्ये डोंबिवली क्रिकेटच्या पुस्तकामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये आपण पाहतो जे पदार्पण केलं ओमकार पाटणानं. जबरदस्त खेळ डोंबिवलीचा कोहिनूर ओमकार पाटणे आणि त्याला इथे मात्र बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचं पारितोषिक दिलं जातं. अभिनंदन खेळाडूचं. त्यानंतर सर्व संघांचं देखील विजेत्या संघांचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघांचं देखील इथे मात्र आपण उपस्थिती नोंदवली त्यांच्याबद्दल आपले देखील आभार, महिलांचं देखील आभार. आपण इथे इतक्या वेळोवेळी आणि आपण दिलेल्या वेळामध्ये उपस्थित राहिला, विजेत्या संघांचं अभिनंदन, पराभूत झालेल्या संघांचं देखील अभिनंदन. आपल्याला देखील ट्रॉफी मिळाली, इथून मात्र काही ना काही घेऊन सर्वजण गेलेत कारण की ही स्पर्धा देण्यासाठीच होती. आपल्या विभागातील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ, चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं हे स्पर्धेचं स्वप्न आपण पाहिलं. 7 वर्ष अगोदर मनसे नगरसेवक प्रकाशजी भोईर साहेब आणि सरोज वहिनींना पडलं आणि आता मात्र ते स्वप्न सत्यात उतरत असताना त्याला मात्र 7 वर्ष पार झाली आणि हे प्रचंड प्रतिसाद सर्व प्रेक्षकांचा मिळतो. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मी आयोजनकर्त्यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करीन आणि या क्रीडा परिसरातील देखील परिसरकरांचं देखील मी आभार व्यक्त करतो. आपली साथ अशीच कायम राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आणि आजचा दिवस इथे मात्र समाप्त करतो. जाहीर करतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.